आपण अभ्यासत आहोत महाराष्ट्र राज्याची निर्मिती, त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषद या परिषदेने जे कार्य केलेलं आहे, या परिषदेची जी यामध्ये भूमिका आहे ती आपण समजून घेऊया. 28 जुलै 1946 रोजी मुंबई या ठिकाणी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद म्हणजेच महाराष्ट्र एकीकरण परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा अशी मागणी त्या ठिकाणी केली. आणि आणखी काय मागणी केली पहा, या महाराष्ट्र परिषदेने या संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक प्रदेश तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भागांचा समावेश करण्याचा ठराव संमत केला. तर पहा बालमित्रांनो, या ठरावाच्या अनुषंगाने पुढे काय झालं, तर त्यानंतर या मागणीचा विचार करून आपल्या देशाचे तत्कालीन संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी न्यायमूर्ती एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली दार कमिशनची स्थापना केली. आणि दार कमिशनने तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून 10 डिसेंबर 1948 रोजी आपला अहवाल प्रसिद्ध केला. परंतु या अहवालानंतरही त्या ठिकाणी महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्र म्हणजे एकीकरण करण्यामध्ये जो प्रश्न होता तो प्रश्न सुटला नाही.